नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार एकोणावीसला जी पोलीस भरतीची जाहिरात आली होती या जाहिरातीच्या संदर्भानं मुंबई शहर किंवा बृहन्मुंबईसाठी जो पोलीस भरतीचा पेपर झाला होता या पेपरमधील मराठी व्याकरणाच्या संदर्भानं जे काही पंचवीस प्रश्न आले होते या पंचवीस प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हा जो पेपर आहे हा पेपर झाला होता चौदा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी जाहिरात जरी एकोणावीसची असली पेपर मात्र करोनाच्या कारणामुळे एकवीसमध्ये झाले हे आपण लक्षात ठेवायचं आहे पेपर जो झाला होता हा मिक्स पेपर झाला होता मराठी गणित बुद्धिमत्ता आणि जिके आपण आपल्या सोयीसाठी मराठीचे पंचवीस प्रश्न आपण एकलग काढून घेतलेले आहेत या अगोदर आपण असाच व्हिडिओ बनवला आहे जिकेचा तो देखील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि गणित आणि बुद्धिमत्तेवरही आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर अधिक वेळ न घेता मुंबई शहरसाठी जो पोलीस भरतीचा पेपर झाला होता त्यामधील मराठी व्याकरणाच्या संदर्भानं आलेले प्रश्न बघूयात प्रश्न बघा काय आहे ये रे माझ्या मागल्या या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता मागोमाग जाणे मागचीच पुनरावृत्ती पुढे पुढे ज करणे मागून येऊन पुढे जाणे तर ये रे माझ्या मागल्या या मनीचा अर्थ आहे मागचीच पुनरावृत्ती पर्याय बी बाकीच्या म जर आपण पर्यायाचा विचार केला तर मागून येऊन पुढे जाणे याचा याच्या या अर्थासाठी या मन असणारे कानामागून आली आणि तिखट झाली पुढे पुढे करणे या अर्थासाठी मन असणार आहे हाजी करणे आणि मागोमाग जाणे या अर्थासाठी मन असणार आहे आगाग आगा म्हशी मला कुठं नेशी ठीक आहे म्हणजे पर्याय पण आपल्याला जर एखाद वेळेस येणाऱ्या ये नेक्स्ट एक्झामला जर विचारले तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व यापैकी नाही तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समाहार द्वंद्व आता भाजी भाकरी हा शब्द उच्चारला कीच आपल्याला असं कळतं की जर आपण आपण जर याचा वेगळा अर्थ जर पाहिला आपण किंवा त्या शब्दाची जर आपण फोड केली तर आपल्याला असं समजतं की भाजी भाकरी आणि इतर साध्य खाद्यपदार्थ आता समहारमध्ये काय आहे त्या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर त्याच जातीचे इतर पदार्थ येतात त्याला आपण समहार असं म्हणतो म्हणून या आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल मूळ जो समासाचा प्रकार आहे तो तर द्वंद्व समास आहे कारण या समासामध्ये दोनही पदं महत्त्वाचे असतात बाकीच्या पर्यायाचा विचार करूया इतर इतर द्वंद्वमध्ये काय असतं एक ट्रिक्स आहे बघा की इतर इतर द्वंद्वमध्ये विग्रह करताना आणि व असे शब्द येतात जसं आई बाप वैकल्पिक द्वंद्वमध्ये काय आहे वैकल्पिक द्वंद्व शब्दाचा समासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा आथवा हे विकल्प लागतात आपल्याला विकल्प जोडावे लागतात जसं खरे खोटे बरे वाईट मग ते खरे किंवा खोटे बरे किंवा वाईट पण इथं भाजी भाकरी असा शब्द आल्याच्यानंतर भाजी भाकरी व साधे खाद्यपदार्थ म्हणून तो समाहार द्वंद्व होईल नेक्स्ट बघा पात्र या शब्दाचे निरनिराळे अर्थ खालीलपैकी कोणते पात्र तर लायक आपण म्हणतो ना तू त्या लायकीचा नाही म्हणजे पात्रतेचा नाही म्हणजे हा पण अर्थ होईल भांडे छोट्या भांड्याला पात्र म्हणतात आपल्याकडं किंवा एक छोट्या वाटीसारखं भांड्यासारखं जो असतो त्याला पात्र म्हणलं जातं त्याच्यानंतर जसं आपण भिक्षुपात्र असं म्हणतात ना ते भिक्षा वाढतात ज्याच्यामध्ये त्याला भिक्षुपात्र तर आता योग्य सुद्धा पात्र शब्द वापरला जातो जसं तू त्या जागेसाठी योग्य पात्र आहे अशा त्यानंतर व्यक्तिरेखा सुद्धा पात्र शब्द वापरला जातो जसं तुम्ही नाटकामध्ये एखादं पात्र सादर करता म्हणजेच ती व्यक्तिरेखा सादर करता म्हणजे पात्र हा शब्द लायक asylum, भांडे योग्य आणि व्यक्तिरेखा या निर्णय अर्थासाठी एकच शब्द वापरलेला असतो मग आता विचारले बघा पर्यायाचा विचार करा वरीलपैकी सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पात्र हा शब्द सर्वच शब्दांसाठी वापरला जातो नेक्स्ट शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर अचूक शब्द आहे पर्याय बी प्रतिकूल याच्यामध्ये जास्त चर्चा करायची गरज नाही तुम्हाला करेक्ट माहीत असणं गरजेचं आहे नेक्स्ट बघा खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्हे वापराल किती भयानक वाडा आहे हा वाचलं कीच लक्षात यायलं की, की काहीतरी मोठं असं मनातून भावना निघाल्यात म्हणजे उद्गार निघालेत किती भयानक वाडा आहे हा म्हणजे इथं काय लागेल तर आपण उद्गार वाचक चिन्ह इथं वापरू शब्द ते वाक्य वाचलं कीच आपल्याला लक्षात येऊ लागलं आहे नेक्स्ट बघा शेला पागोटे देणे चुकीची जोडी ओळखायची आहे मग आता बघू आपण शेला पागोटे देणे म्हणजे सन्मानाचा पोशाख देणे हे तर बरोबर अर्थ व्हायला लागला कारण त्या वाकप्रचाराचा अर्थच तो आहे शोभा होणे म्हणजे फजिती होणे हे पण बरोबर होऊ लागलं शेणसडा होणे म्हणजे गर्व चढणे आता हे थोडंसं चुकीचं आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे कारण आपल्याला चुकीची जोडी विचारली आहे कारण शेणसडा होणे म्हणजे परिस्थिती वाईट होणे शेणसडा होणे म्हणजे परिस्थिती वाईट होणे म्हणून मग चुकीची जोडी कोणती असणार आहे पर्याय सी हीच चुकीची जोडी असणार आहे जे आपलं उत्तर असणार आहे श्रीमुखात देणे म्हणजे थोबाडीत मारणे हे बरोबर आहे शोभा होणे म्हणजे फजिती होणे हे बरोबर आहे आणि शेला पागोटे देणे म्हणजे सन्मानाचा पोशाख देणे हे बरोबर आहे चुकीची जोडी ओळखा तर चुकीची हे पर्याय सी नेक्स्ट बघा एकदा दोनदा तीनदा हजारदा ही कोणती क्रियाविशेषणे आहेत शब्दावरूनच लक्षात यायला की ही आवृत्तिवाचक क्रियाविशेषणे आहेत नेक्स्ट मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखा आता आपल्याला माहिती आहे की खेळतो एकच क्रियावाचक शब्द आलं मग असा आपल्याला माहिती आहे की क्रियावाचक शब्द जर एकच ये येतो तर तो साधा काळ असतो मग आता किती साधा काळ दिले तर पर्यायामध्ये एकच दिला आहे म्हणजेच हे काय असणार आहे साध्या वर्तमान काळाचं वाक्य असणार आहे किंवा उलट जा समजा मी चेंडू खेळतो मग आता चालू वर्तमान काळ का नाही कारण तिथं काय पाहिजे होतं खेळत आहे मी चेंडू खेळत आहे तर असलं असतं तो चालू वर्तमान काळ त्याच्यामुळं तो नाही आहे पूर्ण वर्तमान का काय नाही मी चेंडू खेळला आहे असं पाहिजे होतं खेळलो आहे मी चेंडू खेळलो आहे इथं तसं नाही आहे आणि चालू व पूर्ण तर हे होऊ शकत नाही म्हणजे मग इथं काय असणार आहे साधा वर्तमान काळच असणार आहे नेक्स्ट बघा कर्तरी प्रयोगात करता नेहमी कोणत्या विभक्तीचा असतो प्रथमा द्वितीया तृतीया आणि चतुर्थी हा आपल्या पाठच असणारे प्रश्न की कर्तरी प्रयोगामध्ये करता नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो आता उदाहरणार्थ काय उदाहरणार्थ गीता गाणे गाते आता गीता गाणे गाते हा एक प्रयोगाचं उदाहरण आहे मग गीताला प्रत्यय आहे का नाही म्हणून काय ती प्रथमामध्ये प्रत्यय नसणं म्हणजेच काय प्रथमा विभक्तीमध्ये आहे बरोबर आहे म्हणून आपण उत्तर प्रथमा घेतलं किंवा मी शाळेतून आलो मी प्रत्यय आला का नाही म्हणून प्रथमा नेक्स्ट खालीलपैकी पारिभाषिक शब्द ओळखा पारिभाषिक म्हणजे दुसऱ्या भाषेतून आलेले परभाषेतून आलेले मग शब्द बघून घेऊयात शाहीर शाहीर कुठून आला अरबीमधून आला म्हणजे हा आहे साबुदाना साबुदाना कुठून आला पोर्तुगीजमधून आला म्हणजे हा पण आहे परभाषेतून आलेला फिर्याद फिर्याद कोणता शब्द आहे फारशी आहे मंजूर आरबीए म्हणजे चारही शब्द परभाषेतून आलेले आहेत मग आपल्याला उत्तर काय करावं लागेल वरीलपैकी सर्व पर्यायबी सर्वच्या सर्व, सर्व पारिभाषिक शब्द आहेत त्यानंतर नेक्स्ट बघा खालीलपैकी समानार्थी वाक्प्रचार ओळखा म्हटलेत गवगवा होणे ज्याला आपण म्हणतो सर्वांना माहीत होणे प्रसिद्ध होणे गहजप करणे याचा पण अर्थ फार बोबाटा होणे असा होतो बभरा करणे याचा पण अर्थ भरपूर बोबाटा हो करणे असा होतो म्हणजे हे तीनही एकमेकाच्या समान अर्थानं येऊ शकतात म्हणून वरीलपैकी सर्व म्हणजे पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द आपल्याला सुचवायचा आहे तर आधुनिक विचारांचा म्हणजेच पुरोगामी पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण प्रतिगामी म्हणजे काय जुनाट विचार मानणारा जुन्याट विचारसरणीचा दृष्टिकोन असणारा उर्धोगामी म्हणजे काय वरच्या दिशेने विचार करणारा पण आता त्याचा अर्थ लागत नाही उर्धोगामी या शब्दाचा अर्थ होतो वरच्या दिशेने म्हणजे काही असेल विचार असेल जाणे असेल दिशा असेल आणि आदोगामी म्हणजे खाली येणे खालच्या दिशेने जाणे प्रगती खुंटावणे कुठंही तुम्ही हा शब्द आदोगामी खालच्या दिशेने उर्धोगामी वरच्या दिशेने इथंही आधुनिक विचार म्हणले की आपण म्हणतो पुरोगामी आज आपण ऐकतो ना पुरोगामी महाराष्ट्रामध्ये म्हणजेच काय आजच्या आधुनिक विचारांच्या महाराष्ट्रात ठीक आहे नेक्स्ट बघा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या पंक्तीचे लेखक कोण आहेत सर संत तुकाराम हे या पंक्तीचे लेखक आहेत लेखकावर आपल्याला संतांच्या वचनावर संतांच्या अभंगावर मोठमोठ्याच्या मोठमोठ्या नेत्यांच्या घोषणासुद्धा आपल्याला कराव्या लागणार आहेत कारण अशा अशा याचा प्रश्न विचारतात त्याच्यानंतर स संत तुकोबारा याचं अजून एक नेहमी विचारतात वृक्ष आल वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणजे आपल्याला मुख्य मुख्य जे टायटल असतील हे टायटल जर आपण संतांच्या अभंगाचे किंवा मोठमोठ्या नेत्यांच्या घोषणांचे जर आपण व्यवस्थित केले तर आपल्याला एक मार्क पडतो नेक्स्ट बघा गंगा सिंधू चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत गंगा सिंधू चंद्रभागा म्हणजे जी काय नद्यांची नाव आहेत पण विशेष नामं आहेत हां विशेष नामं असणार आहेत म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण सामान्य नाम म्हणजे काय तर ग्रुप पाहिजे ना म्हणजे सामान्य नाम काय झालं असतं सामान्य नाम झालं असतं बघा नदी नदी हे काय झालं असतं सामान्य नाम कारण त्यांनी एका वर्गाचं प्रतिनिधित्व केलं असतं भावाचक नाम म्हणजे काय एखाद्या का वस्तूच्या गुणधर्मांना वगैरे नाव दिलेले असतात म्हणजे गारवा आपुलकी मातृत्व वगैरे वगैरे ही भावाचक नाम आहेत आलं लक्षामध्ये इथं डायरेक्ट आपल्याला कळत आहे की आपण ही दिलेली नाव आहेत त्यांना त्यांना म्हणून ती विशेष नाव आहेत नेक्स्ट बघा स्वतः मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही या मनीचा अर्थ मेल्याशिवाय अनुभव अशक्य अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही स्वर्गात गेल्याशिवाय मरणाचे महत्त्व कळत नाही मेल्याशिवाय जीवनाचा अर्थ कळत नाही तर स्वतः मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही या मनीचा अर्थ आहे अनुभवाशिवाय शहानपण येत नाही मनीचा कधीही डायरेक्ट अर्थ नसतो हे मेल्या वाचून ते आलं ना स्वर्ग असे डायरेक्ट अर्थ नसतात हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे नेक्स्ट बघा गटात न बसणारा शब्द ओळखा देवपूजा मीठ भाकरी मेंढवडा मेंढवाडा इथं आपण जर सामासिक शब्दाचे लिंग जर तुम्हाला माहीत असले कसे काढायचे तर लगेच आपल्याला उत्तर एका सेकंदामध्ये आलं असतं आपल्याला माहीत आहे की सामाजिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दावरून ठरत असतं मग आता विचार करूया जसं देवपूजा मग पूजा तर ती पूजा म्हणजे श्रीलिंगी सून शेवटचा शब्द सून म्हणजे ती सून म्हणजे श्रीलिंगी मीठ भाकरी शेवटचा शब्द भाकरी ती भाकरी म्हणजे स्त्रीलिंगी मेंडवाडा शेवटचा शब्द वाडा तो वाडा मग आता हा पडेल गटाच्या बाहेर लक्षामध्ये हा बसणार नाही म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण तो पुल्लिंगी होईल बाकीचे सगळे शब्द श्रीलिंगी होतील नेक्स्ट बघा अयोग्य जोडी ओळखायचे अनल अग्नी मित्र शत्रू कमाल किमान क्षर अक्षर आपण जर बघितलं तर मित्र शत्रू विरुद्धार्थी जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची अक्षर अक्षर क्षर म्हणजे नष्ट होणारं अक्षर म्हणजे नष्ट न होणारं म्हणजे हे पण विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे आणि कमाल किमान पन है। ही पण विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे मात्र अनल आणि आग्नी ही समानार्थी शब्दाची जोडी आहे याचा अर्थ मग अयोग्य जोडी कोणती आहे पर्याय ये हेच काय आहे इथं अयोग्य कशावरून कारण मित्र शत्रु खर, अक्षर अक्षर आणि कमाल किमान हे विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत आणि अनल ही असमानार्थी शब्दाची जोडी आहे म्हणून हीच अयोग्य ठरेल ह्या इथं आपल्याला योग्य मानाव्या लागतील नेक्स्ट बघा जे खळांची व्यंकटी सांडो अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा खळांच्या या शब्दाखाली अंडरला आहे तर आपल्याला कळतं की खळांची ज्ञानेश्वरांच्या पसायदानामधलं वाक्य जर तुम्हाला अर्थ जरी असता तरी आपल्याला क्लिअर झालं असतं की ज्ञानेश्वर खळ कुणाला म्हटले तर ज्ञानेश्वर खळ म्हटले तर दुर्जनांना पर्याय डी नेक्स्ट पुढील पैकी अचूक जोडी ओळखायचे वाङ्मय बरोबर वाक प्लसमय वाङ्मय बरोबर वाघ प्लसमय निर्विवाद म्हणजे निरह प्लस वाद आणि निर्विवाद म्हणजे निर प्लस वाद आता अचूक म्हणजे बरोबर जोडी ओळखायची आहे तर याच्यामधली बरोबर जोडी वाटते बघा वाङ्मय बरोबर वा क मय म्हणजे पर्याय ये हेच आपल्या या ठिकाणी बरोबर आहे कारण हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये उपप्रकार पाहिला तर अनुनासिक संधी ज्यामध्ये कचा न होतो आणि लक्षामध्ये आणि तो योग्य रीतीनं झालेला आहे बाकीच्या पर्यायाचा विचार करून बघा बाकीच्या पर्याया बीमध्ये या बीमध्ये वा ग ग नाही पाहिजे तर कऐवजी ग झाला ना आणि लक्षामध्ये तिथं क ऐवजी काय झाला ग झाला हा म्हणून हा चुकीचा आहे सीचा विचार करा आता निर्विवाद याचं काय निरह प्लस विवाद आता इथं काय आहे आपल्याला माहिती आहे की नीनंतर विसर्ग पाहिजे होता नीनंतर विसर्ग आणि मग विवाद कारण विसर्ग संधीमध्ये या विचा र होतो लक्षामध्ये म्हणजे याचाच अर्थ काय होतो र होतो म्हणून सी पण चुकला इथं रची गरज नव्हती आणि इथंसुद्धा रची गरज नव्हती आपल्या लक्षामध्ये र रऐवजी विसर्ग पाहिजे होता र व रवजी विसर्ग पाहिजे होता म्हणून बी सी डी चुकीचं आहे पर्याय अगदी बरोबर आहे नेक्स्ट खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय नसणारा गट ओळखायचा आहे बघा येथे तेथे इकडे तिकडे ही क्रियाविशेषण आयो आव, अव्यय आहेत आपल्याला माहिती आहे की ही स्थितीवाचक आहेत आजकाल पूर्वी तुर्त ही कालवाचक आहेत म्हणजे हे पण क्रियाविशेषण अव्यय आहेत आंबट तिखट तुरट ही काही क्रियाविशेषण अव्यय नाही म्हणजे हेच आपल्याला उत्तर आहे कारण आपल्याला विचारलं नसणारा पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण ही क्रियाविशेषण अव्यय नसून ती विशेषणे आहेत काय ती विशेषणे आहेत हे हळूहळू मुळू मुळू आणि तुरुतुरू ही रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे ठीक आहे म्हणजे ए बी आणि डी ही अव्यय आहेत म्हणजे क्रियाविशेषण अव्यय आणि आंबट तिखट हे विशेषणे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर सी नेक्स्ट ब्रह्मगाठ या अलंकारिक शब्दाचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे विवाहबंधन बरोबर आहे अपघाती मिलन असं होत नाही आणि न सुटणारी गाठ पण बरोबर आहे म्हणजे न सुटणारी गाठ म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो अतिशय घोटाळ्याची गाठ म्हणू त्याला आपण म्हणजे ए आणि सी असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा वर्णन करता येण्यासारखे आपल्याला सूचना आहे अचूक जोडी ओळखायची आहे म्हणजे बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे मग वर्णन केण्या केर करता येण्यासारखे त्याला अवर्णनीय म्हणतात का नाही त्याला तर वर्णनीय म्हणतात जे वर्णन करता येतं ते वर्णनीय होईल जे साध्य होणारे आहे ते मग त्याला असाध्य म्हणतात का नाही त्याला तर साध्य म्हणतात म्हणजे बी पण चुकलेला आहे त्याच्यानंतर देव आहे असं मानणारा आस्तिक हे बरोबर आहे आपल्या उ प्रश्नाचं उत्तर हेच असणार आहे कारण स्वतःचे ही जोपासणारा स्वार्थ त्यागी नाही तर तो होतो स्वार्थी आपल्याला काय विचारलं अचूक मग अचूक फक्त सीचे की देव आहे असे मानणारा त्यालाच आस्तिक म्हणायचं वर्णन करता येण्यासारखे वर्णनीय झालं असतं हे अवर्णनीय म्हणजे वर्त वर्णन करता येत नाही असाध्य म्हणजे जे साध्य होत नाही आणि स्वार्थ त्यागी म्हणजे जो कधीही स्वतःचं हित बघत नाही म्हणून ए चुकीचा बी चुकीचा डी पण चुकीचा बरोबर आहे सी नेक्स्ट बघा राजाला मुकुट शोभतो शोभतो या वाक्यातला करता ओळखायचा आहे राजाला मुकुट शोभतो तर मग आता पारंपरिक पद्धतीनं जा आपल्या शोभणारा काय आहे शोभणारा काय आहे मुकुट आहे शोभणारा आहे मुकुट आहे ठीक आहे कुणाला शोभतो राजाला मग राजा झाला भोगता जो मुकुटाचा भोग घेतोय बरोबर आहे म्हणजेच आपलं इथं काय झालं मुकुटच काय झालंय करता झालेला आहे मग उत्तर घ्यावं लागेल आपल्याला पर्याय सी पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट अली मधुप मिलिंद म्हणजे आपल्याला अली मधुप मिलिंद याचे आपल्याला समानार्थी शब्द स्वतःचे ते जसं मधुकर अजून होईल भृंग होईल आलं लक्षात मग समानार्थी अजून भ्रमरसुद्धा म्हणजे पर्याय बी सुद्धा, सुद्धा बरोबर आहे कारण इकडे तर वेगळंच नाही डोंगर म्हणजे पर्वतगिरी म्हणू आपण हे मकरंद म्हणजे काय मध किंवा पुष्परस प्रॉपर शब्द काय होईल पुष्परस मकरंद म्हणजे ठीक आहे आणि मधमाशी जो मकरंद गोळा करतात आलं लक्षामध्ये इथं आपल्याला विचारलं आहे अली मधुप मिलिंद मधुकर भृंग तर त्याच्यासाठी प्रॉपर शब्द आहे भ्रमर पर्याय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही आता याच्यामध्ये जर तुम्हाला एक जरी ट्रिक्स माहीत असती की जसं म आकारांत विशेषणे विकारी असतात आकारांत विशेषणे ही विकारी असतात तरी आपलं उत्तर बरोबर असतं का बघा तांबडा आकारांत झालं मोठा मोठा ठा आकारांत झालं पांढरा आ आकारांत झालं कडू हे उकारांत झालं म्हणजेच हे वेगळे जे आपलं उत्तर असणार आहे बघा आल्या लक्षामध्ये आकारांत विशेषणे विकारी असतात आपल्याला काय विचारलं आहे विकारी नाही मग कोण नसणार आहे हा उकारांतवाला कडू म्हणजेच आपलं उत्तर आलं असतं सी ठीक आहे मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओयासिस करियर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद